भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार भारतामधील भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी व सर्व शहर शाखा कार्यकारिणी या सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय आदेशानुसार इलेक्ट्रॉनिक EVM मशीनच्या विरोधात विविध ठिकाणी निवेदने दिली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभा केज तालुका शाखा व शहर शाखेच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशावरून तहसीलदार, केज पोलीस ठाणे, केज मुख्य निवडणूक आयोग यांच्यासह संबंधित कार्यालयांना बॅलेट पेपरवर येणाऱ्या सर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. यामागील प्रमुख उद्देश असा आहे की इलेक्ट्रॉनिक EVM मशीन हे मतदानामध्ये वापरले जाते, परंतु सदरची मशीन ही हॅक केली जाते, त्यामुळे हा लोकशाहीवर होणारा मोठा अन्याय आहे. लोकशाहीच्या मार्गाने इलेक्ट्रॉनिक EVM मशीनच्या विरोधात संबंध राज्यभर नागरिक या यंत्रणावर नाराज आहेत. बाहेरील दुसऱ्या राज्यामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येत आहे, त्याच धर्तीवर आपल्याही राज्यामध्ये व देशामध्ये बॅलेट पेपरवर येणाऱ्या सर्व निवडणुकांचे मतदान घेण्यात यावे अशी प्रमुख मागणी केली आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभा केज तालुका शाखा अध्यक्ष नंदकुमार मस्के, शाखा अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर ठोके, बाबा पोटभरे, आश्रुबा खरात, भारत ढालमारे, भैयासाहेब आरकडे, प्रशांत ओहळ, विद्याताई कांबळे, सुनीताताई कांबळे, मीराताई खरात यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा केज तालुका शाखा व शहर शाखेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ABC News मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज.